पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने राज्यभरात 13 कोटी वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्यात रायगड जिल्ह्यात 31 लाख रोप लागवडीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. त्याअंतर्गत सोमवारी पनवेल तालुक्यातील शेडू आणि खानिवली वाडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. प्रांत अधिकारी दत्तात्रय नवाळे यांच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला होता. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही वृक्षारोपण केले. वृक्षारोपणासोबतच त्यांचे जतन करण्यात यावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाला सर्वत्र सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यात 31 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमात पनवेल तालुक्यातील शेडूंग आणि खानवली वाडी येथे सोमवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, खोनचे सरपंच निलेश म्हात्रे, युवा नेते शेखर शेळके, योगेश लहाने, भाजप महिला मोर्चाच्या बीना गोगरी, अनु दुबे, वन अधिकारी श्री सोनवणे, तहसील कार्यालयाचे श्री गोसावी यांच्यासह मान्यवरांनी वृक्षारोपण केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून नागरिकांना केवळ रोपांची लागवड न करता त्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. दरवर्षीप्रमाणे वृक्ष लागवडीचा एक प्रचंड मोठा कार्यक्रम हा जुलै महिन्यामध्ये घेण्यात येतो. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचे वित्त तथा वनमंत्री सन्मान्य सुधीर भाऊ यांनी दरवर्षी महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीचं टार्गेट समोर ठेवून वेगवेगळ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन सातत्यानं केलं आहे. यावर्षी सन 2018 या वर्षासाठी एकंदरीतरित्या 13 कोटी वृक्षांची लागवड करण्याचा एक महत्त्वाकांक्षी असं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि या अनुषंगानं पनवेल तालुक्यामध्ये सर्वसाधारणपणानं 3.5 लाखापेक्षाही जास्त झाडं ही लावली जाणार आहेत. आणि म्हणून या अनुषंगानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे पनवेलचे प्रांताधिकारी सन्मान्य दत्तात्रय नवाळे साहेब, इथं उपस्थित असणारे इथले RFO सोनवणे साहेब, तहसीलदार कार्यालयाचे सन्मान्य गोसावीजी, इथं उपस्थित आमचे सहकारी राजेंद्र पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, इथल्या सरपंच, सर्व सहकारी उपस्थित, आपण सर्व मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज आयोजन केलं जात आहे. आज या निमित्तानं मी शासनाला मनापासून धन्यवाद देईन. शासनावरती टीका करायचे 365 दिवस असतात, पण शासनानं स्वतःहून या ठिकाणी आयोजन केलेल्या या कार्यक्रमाला आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. वृक्षसंपदा ही आमची संपत्ती आहे, संपदा आहे, पण तिचं भान काही सगळं आम्ही हरवत चाललो. आणि म्हणून शासनानं आम्हाला आपल्या सर्वांना दिलेले हे टार्गेट्स आहेत, हे पूर्ण करून या वृक्षांचं केवळ लागवड करून चालणार नाही, त्याचं जतन संवर्धन केलं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं करतो.